गोगरी गावामध्ये घाणेचे साम्राज्य गावकरी आक्रमक इथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत गोगरी येथे चारही बाजूने घाणेचे साम्राज्य असून विद्यमान सरपंचही असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत की संपूर्ण गाव स्वच्छ आहे आणि गाव स्वच्छ असून गावातील सांडपाणी व्यवस्थित आहे गाव सदैव स्वच्छ केले जाते पंचायत समितीने वारंवार सूचना देऊ नये मलेरियाची फॉग मशीनने करण्यात आली आहे शासन दरबारचे आदेश असूनही विद्यमान सरपंच हे त्या आदेशाला न जुमानता न घाबरता गावकऱ्यांच्या आरोग्याचे खेळण्याचा प्रयत्न करत आहेत गावामध्ये डेंग्यू मलेरिया पेशंट निघत आहेत तथा गावकऱ्यांचे काही रस्ते ब्लॉक झालेले आहेत गावाच्या मधोमध असलेला नाला मार्च महिन्यामध्ये फक्त गाळ उपसला आणि तो गाळ तिथे जागेवर टाकला या कामासाठी दोन लाख रुपये शासनाच्या पंधरायुक्त आयोगातून खर्च करण्यात आले तर एवढी मोठी रक्कम खर्च करून सुद्धा गावात असलेला मधोमध बसलेला नाला नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत तथा नाल्याच्या साईडने असलेले घर दुर्गंधीचा व बिमारीचा सामोरा जावं लागत आहे तरी गावकऱ्यांच्या त्रासाबद्दल शासन खबरदारी घेईल का असा गावकरी प्रश्न विचारत आहेत हा फक्त गाव ते कागदपत्रावर स्वच्छ दिसणार आहे असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे एव्ही न्यूज मराठीकरिता पीर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे